नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण परत गणपतीचा कारखाना दाखवतो तुम्हाला। तर आज आपण आलेलो आहोत अरुण दत्ते सरांच्या कारखान्यामध्ये, जो आपला करी रोडला आहे। तर बघा, मूर्ती बनल्या आहेत, ऑलमोस्ट रेडी आहे। म्हणजे आता आगमनाला, म्हणजे गणपतीला तसे 2 महिने, म्हणजे 50 दिवस बाकी आहेत, म्हणजे गणपतीचं आगमन सुरू होईल। त्याला फक्त आता 1 महिना बाकी राहिलेला आहे, 30 दिवस बाकी आहेत। तर बघा, मूर्त्या बनलेल्या आहेत। तर तुम्हाला आतमध्ये आपण व्हिजिट करूया आणि बघूया कशा मूर्त्या आहेत, यावेळी काय खास बघायला भेटेल। एंट्री मारल्यावर इथे काम चालू आहे, खूप सिंहासनाचं। इथे आपली मूर्ती रेडी आहे आणि इथे आपले सर विजय खातू यांचा फोटो लागला आहे। भारी वाटलं। आदरणीय गुरु सर अरुण दत्ते गुरु मानताय सरांना सही। आता आपण आतमध्ये जाऊया, पहिला गणपतीचा आशीर्वाद घेऊया, गणपती बाप्पा मोरया। चला आता बघूया कारखान्यात काय आपल्याला नवीन वेगळं बघायला भेटेल। मूर्त्या तयार होत आहेत अरुण दत्ते वर्कशॉपच्या। बघा, खूप अशा मोठमोठ्या मूर्त्या आहेत। लय अशी मोठी जागा इथे काम चालू आहे। आता हा साचा उघडणार, जसं पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगत होतो, तसं इथे साच्यामध्ये भरलं जातं, नंतर आपल्या अशा मूर्त्या तयार होतात। पण ही मूर्ती रेडी आहे, फेसिंग बघू शकतात। हर मूर्तिकारांचं एक फेसिंग असतं, फेसिंग बघा बघू शकता। इथे अशा मोठमोठ्या मूर्त्या इथे तयार होत आहेत। खूप काम आता बाकी आहे, पण परेल वर्षापर्यंत जो हे वर्षा मध्ये इथेच मला खूप मोठ्या अशा मूर्त्या दिसल्या आहेत। खूप मूर्त्या, प्रचंड प्रमाणात मूर्त्या आहेत। सर्व मी तुम्हाला दाखवू नाही शकत, आता रिस्ट्रिक्शन आहेत पूर्ण दाखवायला। तिथं काम चालू आहे, मूर्ती एक मस्त बनते आहे। तयार झाल्यावर सही वाटणार आहे, वेगळा कॉन्सेप्ट आहे। खाली अजून मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण सही कॉन्सेप्ट आहे या मूर्तीचा। इथे आता मूर्त्या रेडी होत आहेत आपल्या। ही पण एक वेगळी डिझाईनची मूर्ती आहे, पाठी तिथे मावळे मूर्ती अशी रेडी झाली आहेत। आपला असा मोठा कारखाना आहे इथे, पुढे तर खूप मोठा चांगला मूर्त्या आहेत। इथे मूर्ती तिथे आपल्या सिंहासनाच्या पाठी जे लागणार साईबाबा हनुमान ते बनत आहे। हे बघा, इथे असे अरुण दत्ते सरांचे एक कारखाना आणि तिथे खूप साऱ्या मोठ्या मूर्त्या बनत आहेत। पण आता तिथे म्हणजे आतमध्ये तेवढं शूट करायचं अलाव नाही, कारण की तो म्हणजे जो वेगवेगळ्या कॉन्सेप्टवर मूर्त्या आहेत, तर सरांनी आम्हाला परमिशन दिलेली की एवढं तुम्ही शूट करा, म्हणून आम्ही तेवढं तरी तुम्हाला दाखवत आहे। कारण की ते खरं आहे, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनच्या नवीन नवीन मूर्तिकारांच्या मूर्त्या असतात। आपण आत्ताच रिव्हील केले, मग ती जी आगमनाला मजा असते ती मजा गायब होईल, म्हणून एवढं तुम्हाला दाखवू शकतो मी या अरुण दत्तेचा कारखाना। म्हणजे परेल वर्षानंतर हा कारखाना मला मुंबईचा सर्व मस्त वाटला, की ते मोठ्या मूर्त्या आहेत। सही आपला अरुण दत्ते सरांचा कारखाना, आपण आपला करी रोडलाच आहे कारखाना। म्हणजे एकदम मस्त जी आपली करी रोडची मिल, म्हणजे जे आगमन होणार गणपतीचे, ते आपला गणपती ते मिलचा जो दरवाजा आहे तिथून बाहेर पडणार आहेत। म्हणजे हा बघू शकता, म्हणजे मोठमोठा एक नंबर कॉन्सेप्टच्या मूर्त्या तिथे आता। म्हणजे सर्व मी तुम्हाला रिव्हील नाही करत, म्हणजे सरनी आम्ही परमिशन घेऊनच व्हिडिओ केलेले सर्व। तर सरनी रिव्हील के म्हणजे आम्हाला सांगितलेलं की थोडं रिव्हील नका करू, वरच्या व्हिडिओ काढत असे आम्ही काढले आहेत। पण नक्कीच म्हणजे आता जे 3 सप्टेंबरला जेव्हा गणपतीचे आगमन होतील, तेव्हा जे क्लासिक मूर्ती इथून बाहेर निघणार आहेत ना मित्रांनो, मस्त वाटणार आहे। तर नक्कीच 3 सप्टेंबरला पण तुम्ही इथे आगमनाला या, तुम्हाला मस्त मस्त अशा बघा तिथे अशा मोठ्या ज्या मूर्त्या आहेत ना, उभ्या मूर्त्या, क्लासी वाटणार आहे मित्रांनो। नक्की या, व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया।